गुड मॉर्निंग एवरीबडी। टुडे वी आर गोइंग टू लर्न अ स्टोरी बाय आर के नारायण, दैट इज एन एस्ट्रोलॉजर्स डे। आर के नारायण यांची एस्ट्रोलॉजर्स डे ही स्टोरी आपल्याला आज अभ्यास करायचा आहे। आपल्याला माहित आहे आर के नारायण हे इंडियन इंग्लिश राइटर आहेत आणि जवळपास 14 नॉवेल्स त्यांनी लिहिले आहेत, ऑथर ऑफ 14 नॉवेल्स। यू सी हिज बुक माय डेज वॉज पब्लिश्ड इन 1975 अँड यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं की ह्युमॅनिझम इज देअर, ह्युमर इज देअर अँड एनर्जी ऑफ ऑर्डिनरी लाईफ। सामान्य लोकांचं जे जीवन आहे आणि त्याच्यामधली जी एनर्जी आहे ती आपल्याला त्यांच्या लिखाणामध्ये बघायला मिळते। त्यांचे आणखी काही बुक्स यामध्ये आहेत स्वामी अँड फ्रेंड्स, द बॅचलर ऑफ आर्ट्स, द डार्क रूम, अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे अँड ऑदर स्टोरीज, ही काही त्यांच्या पुस्तकांची नावं आहेत। सो आता अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे या स्टोरीमध्ये नेमकं काय आहे ते आपल्याला बघायचं आहे। लक्षात घ्या मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुपरस्टिशन असते, म्हणजे अंधश्रद्धा असते, आणि ही जी अंधश्रद्धा आहे ती अतिशय चुकीची गोष्ट असते। आपल्याला माहीत आहे की बऱ्याचदा गावाकडे वेगवेगळ्या प्रकारच्या अंधश्रद्धा असतात, जसं की आपण एखाद्या महत्त्वाच्या कामाला जात असतो आणि मांजर आडवं गेलं की आपण म्हणतो ते काम होत नाही, असं आपण बरेचदा विचार करतो, म्हणजे खूप साऱ्या अंधश्रद्धा असतात। घराला कुणाची दृष्ट लागू नये म्हणून बरेचदा आपण बघतो की 3-4 मिरच्या आणि तिथं लिंबू बांधलेलं असतं। अशा भारतामध्ये अनेक अंधश्रद्धा आहेत आणि या अंधश्रद्धा पासून आपण स्वतःला दूर ठेवलं पाहिजे, त्याच्याविषयीचा हा एक चॅप्टर आहे, ही एक स्टोरी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की ॲस्ट्रॉलॉजर म्हणजे भविष्य सांगणारा आणि या भविष्य सांगणाऱ्या व्यक्तीचा हा दिवस आहे। कशाप्रकारे या स्टोरीमध्ये ॲस्ट्रॉलॉजरचा डे, आपण असं म्हणतो ना की एव्हरी डॉग हॅज हिज ओन डे, प्रत्येकाचा एक दिवस येतोच येतो, म्हणजे आपल्या जीवनामध्ये अनेक वाईट गोष्टी होत असतात पण कधीतरी आपलाही दिवस येत असतो की त्या दिवशी आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपला दिवस तो जात असतो। बघूया ॲस्ट्रॉलॉजर्स डेमध्ये काय आहे। सुरुवात या स्टोरीची झाली तेव्हा आपल्याला लक्षात येईल की पहिल्या काही सेंटेन्सेसमध्ये रायटरनं सांगितलेलं आहे कशाप्रकारे इन द मिड डे ही ओपन हिज बॅग। ॲस्ट्रॉलॉजर जो आहे तो मिड डेला त्याची बॅग ओपन करतो आणि आपल्या व्यवसायाला तिथं तो सुरुवात करत असतो। बॅगमध्ये काय काय गोष्टी आहेत त्याचं सुद्धा इथं वर्णन केलेलं आहे, त्या ठिकाणी आपण बघू शकता की काउरी शेल्स आहेत, स्क्वेअर पीस ऑफ क्लोथ आहे, ऑब्स्क्यूर चार्ट्स आहेत, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स त्याच्याकडे असतात। भविष्यकाळ तुम्ही बघितला असेल, एक पिंजरा असतो, पोपट असतो आणि त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स असतात आणि त्याच प्रकारचा एक नोटबुकसुद्धा त्याच्याकडे आहे। हे भविष्यकाळ आणि त्याचं साहित्य इथं सांगितलेलं आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो की त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळी चमक आहे त्या भविष्यकाळाच्या आणि ॲबनॉर्मल ग्लीम असा शब्द वापरलेला आहे। तुम्ही बघू शकता की आणि हा व्यक्ती नेहमी आपल्या कस्टमर्सला शोधत असतो, कस्टमर्सला शोधून शोधून त्याच्या डोळ्याचा आकारही थोडासा वेगळा झालेला आपल्याला बघायला मिळतो। या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की त्याचं जे ॲपिअरन्स आहे, कुठलाही भविष्यकार म्हटलं की आपल्याला माहिती आहे त्याचा ॲपिअरन्स, म्हणजे जेणेकरून एक प्रकारचं गूढ व्यक्तिमत्व ते असतं, एखाद्या साधूसारखं ते व्यक्तिमत्व असतं, एखादा बाबा ज्या पद्धतीनं त्याचा वेश असतो त्या प्रकारचं व्यक्तिमत्व या ॲस्ट्रॉलॉजरचं आहे। त्या ठिकाणी आपण बघू शकतो की टर्बन असतो, सॅफ्रॉन कलर टर्बन असतो, त्यासोबतच आणखी त्या ठिकाणी त्याच्या लांब विस्कर्स आणि त्यानं त्याच्या कपाळावर पेंटेड फोरहेड, वेगवेगळे अंगारे वगैरे कपाळाला मोठे मोठे लावलेले असतात आणि त्याच्यामुळं तो आपल्याला एखाद्या साधूसारखा वगैरे वाटत असतो आणि त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा आपल्याला हा ॲस्ट्रॉलॉजर बघायला मिळतो। आणि हे जे काही आहे त्यानं एक फेटासुद्धा बांधलेला आहे, टर्बनसुद्धा आहे आणि तो आहे सॅफ्रॉन रंगाचा। सॅफ्रॉन रंग म्हटलं की त्याच्याकडे आकर्षित होतोच होतो, ज्या पद्धतीनं एखाद्या रंगीबेरंगी फुलाकडे मधमाशा आकर्षित होतात त्या प्रकारे या ॲस्ट्रॉलॉजरकडे ग्राहक आकर्षित होतं। आणि कशामुळे, तर त्याचा जो पोशाख आहे, त्याचं जो ॲपिअरन्स आहे, त्याचं जे दिसणं आहे, याच्यामुळे ही गोष्ट होत असते। या ठिकाणी आपण बघू शकतो की कशा टाऊन हॉल पार्क हा जो
या ठिकाणचा जो रस्ता आहे तिथं तो आपल्या व्यवसायाला सुरुवात करत असतो आणि एका मोठ्या चिंचेच्या झाडाखाली टॅमरिन ट्रीच्या खाली तो बसतो आणि आपला व्यवसाय सुरू करत असतो अंडर टॅमरिन ट्री. आपल्याला माहीत आहे की गावाकडची यात्रा जत्रा किंवा बाजार आपण जेव्हा बघतो तेव्हा त्या ठिकाणी वेगवेगळी दुकानं लागलेली असतात आणि त्याच पद्धतीची दुकानं या ठिकाणी या ॲस्ट्रॉलॉजर्स डे या स्टोरीमध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. आपण बघू शकतो या ठिकाणी की इथं औषध विक्रेते आहेत, मेडिसिन सेलर्स, त्यासोबतच सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन्स, जादूगार आहेत आणि त्यासोबतच स्वस्त कपडे विकणारे काही विक्रेते आहेत. स्वस्त कपडे विकणारे, जुने कपडे त्यांना कलर करून वगैरे लोक विकतात, तर असे स्वस्त कपडे विकणारेसुद्धा विक्रेते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे तुमची आवडती गोष्ट आईस्क्रीम विक्रेतासुद्धा तिथं आहे आणि आईस्क्रीमकडे लोक ॲट्रॅक्ट होण्यासाठी तो आईस्क्रीमला वेगवेगळी नावं देतो. कधी कधी तो म्हणतो की दिल्ली आलमंड, कधी तो म्हणतो की राजाज डेलिकसी, बॉम्बे आईस्क्रीम, असे वेगवेगळे नावं तो काय करतो आपल्या आईस्क्रीमला देतो आणि लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. द ॲस्ट्रॉलॉजर ट्रान्झॅक्टेड हिज बिझनेस बाय द लाईट ऑफ फ्लेअर विच क्रॅकल्ड अँड स्मोक्ड अप अबव द ग्राउंड नट हीप नियर बाय. बाजूलाच एक शेंगदाणे विकणारा विक्रेता आहे आणि त्याच्याकडे आपल्याला माहीत आहे दिवा आहे मोठा आणि त्या दिव्याच्या उजेडामध्ये हा ॲस्ट्रॉलॉजर त्याचा व्यवसाय करत असतो. त्याच्याकडे स्वतःचा असा दिवा नाही आहे, दिवसभर तो बसतो, संध्याकाळ होईपर्यंत तो बसतो आणि संध्याकाळी मात्र त्याला या बाजूचा जो दिवा आहे त्याच्या प्रकाशामध्ये त्याचा तो व्यवसाय करत असतो. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स, वन ऑर टू बॅड हिसिंग गॅस लाईट्स, सम हॅड नेकेड फ्लेअर्स सच एज सच स्टक ऑन पोल्स, सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. सगळं वर्णन केलेलं आहे कोणत्या प्रकारचे लॅम्प्स तिथं वापरलेले आहेत, दुकानांच्या बाजूला कसा उजेडा आहे, कोणकोणती दुकानं आहेत, या सगळ्याचं वर्णन त्या ठिकाणी रायटरनी केलेलं आहे. म्हणजे एकंदर जे काही टिपिकल गावाकडची यात्रा असते आणि त्या प्रकारे या ठिकाणी सुद्धा आपल्याला चित्र बघायला मिळतं. सो आपण त्यानंतर ही वॉज ॲज मच अ स्ट्रेंजर टू द स्टॅर्स ॲज वेअर हिज इनोसंट कस्टमर्स, एट ही सेड थिंग्स विच प्लीज अँड ॲस्टॉनिश्ड एव्हरी वन, दॅट वॉज मोर मॅटर ऑफ स्टडी प्रॅक्टिस अँड श्रूड गेस वर्क. आता वेगवेगळी दुकानं बघितली, त्या ठिकाणची परिस्थिती बघितली, आता थोडंसं आपल्याला ॲस्ट्रॉलॉजरविषयी बोलायचं आहे. ॲस्ट्रॉलॉजर हा जो आहे तो काही मुळा सुरुवातीपासून तो ॲस्ट्रॉलॉजर नाही आहे, तो अपघाताने ॲस्ट्रॉलॉजर बनलेला आहे. म्हणजे सुरुवात त्याला ॲस्ट्रॉलॉजीमधलं काहीही माहीत नाही, इवन त्याला त्याच्या आयुष्यामध्ये 2 मिनिटानंतर काय होईल हे सांगता येत नाही, लोकांचं तो काय सांगणार आहे, तरीसुद्धा तो ॲस्ट्रॉलॉजर हा व्यवसाय करतो. म्हणजे त्याचं फ्लॅशबॅकमध्ये जाऊन त्याचं आयुष्य आपल्याला सांगितलेलं आहे. जेव्हा आपण एखादा सिनेमा बघत असतो, पिक्चर बघत असतो आणि त्या ठिकाणी आपल्याला कळतं की एखाद्या हिरोची लाईफ, त्याचं जीवन हे फ्लॅशबॅकमध्ये मागे जाऊन सांगितलं जातं, तसं इथं आपल्याला सांगितलं आहे की हा एका खेडेगावातला व्यक्ती आहे पण त्या गावातून तो पळून गेलेला आहे आणि या नवीन गावात येऊन राहतो आणि त्या ठिकाणी हा नवीन व्यवसाय सुरू करतो की भविष्य सांगायचं लोकांचं. ॲस्ट्रॉलॉजी हा व्यवसाय करत असताना त्याला कुठलंही नॉलेज नाही आहे, त्याला स्टार्सचं नॉलेज नाही आहे, त्याला हातावरच्या रेषांचं नॉलेज नाही आहे, कुठलंही नॉलेज नाही, तरीसुद्धा तो अशा प्रकारचा व्यवसाय करतो. आणि हा व्यवसाय त्याला का करावा लागलेला आहे त्याचीही माहिती आपल्याला नंतर कळेल, पण सुरुवातीला आपण बघूया की त्यानं त्याचं जे गाव सोडलेलं आहे ते एक त्याला सोडावं लागलेलं आहे. कुठलाही प्लॅन नव्हता गाव सोडताना, ही लेफ्ट हिज विलेज विदाऊट प्लॅनिंग. जसं आपल्याला माहिती आहे की आपल्या गावाकडची मुलं मुंबईला कामाला जात असतात पण त्यांचं काहीतरी नियोजन असतं, तिथं गेल्यानंतर कुठं व्यवसाय करायचा, कोणतं काम करायचं, याचं एक नियोजन असतं. पण याला त्याचं गाव स्वतःच्या इच्छेनं नाही तर जबरदस्ती सोडावं लागलं, काय कारण आहे नंतर कळेल आपल्याला. आणि कुठलंही प्लॅनिंग नाही आहे, कुठं राहायचं, कुठं कोणता व्यवसाय करायचा, काय करायचं, हे त्याला काहीही माहीत नव्हतं. ज्या पद्धतीनं एखाद्या सामान्य गावकऱ्याला एखादा समुद्र पार करणं जेवढं अवघड असतं, पार करून दुसऱ्या देशामध्ये जाणं जेवढं अवघड असतं, तेवढं या माणसाला आपलं गाव सोडून त्या नवीन शहरामध्ये येऊन राहणं अवघड होतं, तरीसुद्धा त्याला त्या ठिकाणी राहावं लागत होतं. काय कारण होतं नेमकं आपल्याला ते बघायचं आहे. जर त्यानं त्याचं गाव सोडलं नसतं तर त्याचे जे काही पूर्वज आहेत, फोर फादर्स, त्यांचं जे काम आहे तेच काम तो गावाकडे करत बसला असता. कोणती कामं असतात गावाकडे आपल्याला माहीत आहे की त्या ठिकाणी
शेती करणे असेल, नांगरणी करणे असेल, वखरणी करणे असेल, शेतामधली मोलमजुरी करणे असेल, ही सगळी कामं त्यानं गावाकडे केली असती. परंतु त्याला त्याचं गाव सोडावं लागलेलं आहे. काय अशी मजबुरी होती की त्याला त्याचं गाव सोडावं लागलेलं आहे. आता ॲस्ट्रॉलॉजी सांगत असताना त्याच्याकडे नेमकं काय स्किल होतं, कोणत्या प्रकारे तो लोकांना ॲस्ट्रॉलॉजी सांगायचा, कारण की ही हॅड वर्किंग ॲनालिसिस ऑफ मॅनकाइंड्स ट्रबल्स. मॅनकाइंड्स, मानवाला कोणत्या प्रकारच्या समस्या असतात याचं त्याला नॉलेज होतं. मॅनकाइंड्स ट्रबल्स, माणसाला फार तर आपल्याला माहीत आहे, एकतर लग्नाविषयी समस्या असू शकतात. काही जणांची लग्न जमत नाहीत, जमली तर ती नीट टिकत नाहीत, त्याच्यामधले काही प्रॉब्लेम्स असू शकतात. दुसरं असतं पैशाविषयी प्रॉब्लेम्स असू शकतात, मनी. आणि तिसरी गोष्ट सांगितली आहे की टँगल ऑफ ह्युमन टाईज, नाते संबंधांमधल्या काही प्रकारचे प्रॉब्लेम्स असू शकतात. आणि या तीन प्रकारच्या गोष्टीचा अभ्यास त्यानं वर्किंग ॲनालिसिस त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि त्याच्यावरच तो आपल्या कस्टमरचं भविष्य सांगायचा. आणि तो प्रत्येक प्रश्नासाठी 3 पायी पैसे घ्यायचा. सी ऑन पेज नंबर 4, या ठिकाणी आपण बघू शकतो की समोरचा कस्टमर हा जवळपास 10 मिनिटं बोलल्याशिवाय तो आपलं तोंड उघडत नव्हता. समोरच्याला तो बोलू द्यायचा. असं तो का करायचा, कारण की जेव्हा समोरचा व्यक्ती बोलत असतो तेव्हा त्याचे प्रॉब्लेम्स, त्याच्या समस्या आहे त्याच्या बोलण्यामधून आपल्याला कळत असतात. आणि त्याच्यामुळं समोरच्याचं 10 मिनिटं बोलणं होईपर्यंत हा काही आपलं तोंड उघडत नव्हता. आणि नंतर हा बोलायला सुरुवात करायचा. आणि याचं बोलणं नेमकं काय असायचं, तर तो सांगायचा की अहो काय सांगावं, तुम्हाला तुमचं जे काही कार्य आहे, तुम्ही जे काही कष्ट घेता त्याचे तेवढेसे रिझल्ट्स काही तुम्हाला मिळत नाहीत. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट्स फॉर युअर एफर्ट्स. असं म्हटलं कुणाला आनंदच होतो. तुम्हाला जर मी म्हटलं की तुम्ही खूप अभ्यास करता, खूप मेहनत घेता, पण काय करावं, तुम्हाला परीक्षेत यशच मिळत नाही, म्हणजे एक प्रकारे मी काय करायलो की तुमची सहानुभूती मिळवत आहे, तुमच्याविषयी चांगलं बोलून एक प्रकारे तुमच्या मनामध्ये जागा निर्माण करत आहे. कधीकधी तो म्हणायचा की कदाचित इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, मे बी इवन अ डिस्टंट रिलेटिव्ह हू इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. अशी एखादी स्त्री आहे का की जिला वाटतं तुमचं वाईट व्हावं, तुमचे नातेवाईक असेल, तुमची दूरची रिलेटिव्ह असेल, कोणीतरी असेल की जिला वाटतं की तुमचं वाईट व्हावं. आपल्याला माहीत आहे की वुमन ह्या सॉफ्ट टार्गेट असतात. आणि अशा प्रकारे या ठिकाणी तो म्हणतो की तुमच्या कष्टांना फळ येत नाही, तुम्हाला यश येत नाही, त्याच्यामागं एखादी स्त्री तर नाही आहे, मग तुमची घरातली असेल किंवा दूरची नातेवाईक असेल असं कोणी आहे का. असं 1-2 प्रकारे तो समोरच्या व्यक्तीचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करायचा की नेमका काय प्रॉब्लेम आहे या माणसाला, या माणसाकडून आपल्याला जास्तीत जास्त पैसे कसे काढता येतील, याला त्याचे प्रॉब्लेम्स जे आहेत त्याच्याविषयी कसं सांगता येईल, याविषयी तो अंदाज घ्यायचा. बऱ्याचदा आपल्याला माहीत आहे की आज नेमकं काय घडलं आहे, आता ही त्याची रोजची गोष्ट असते, पण आज काय घडलं, चॅप्टरचं नाव आहे की ॲस्ट्रॉलॉजर्स डे, आजचा दिवस कसा वेगळा आहे, आज नेमकं काय घडलं ते आपल्याला बघायचं आहे. रोजच्या सारखं शेंगदाणे विक्रेता संध्याकाळ झालेली होती, तो सगळं आपलं पॅकअप करत होता, सगळी आवरावर करत होता आणि निघत होता. त्यानं दिवासुद्धा विझवला होता आणि तो निघणार. शेंगदाणे विक्रेत्याने दिवा विझवला की ते एक प्रकारचं आपल्या ॲस्ट्रॉलॉजरला सिग्नल होतं की आता मलासुद्धा माझं दुकान बंद केलं पाहिजे आणि निघालं पाहिजे. आणि रोजच्यासारखं हा सुद्धा निघणार होता, पण एवढ्यामध्ये त्याला समोर एक व्यक्ती दिसते. संध्याकाळची वेळ आहे, थोडासा अंधारच आहे, लोकांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत, अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि समोर एक कस्टमर आलेला आहे, त्याच्याकडे तो बघतो आपला ॲस्ट्रॉलॉजर आणि म्हणतो यू लुक सो केअरवॉर्म, अहो तुम्ही खूप चिंताग्रस्त दिसताय, काय झालं तुम्हाला, थोडा वेळ इथं माझ्यासमोर बसा, माझ्याशी चर्चा करा, नक्कीच तुमचा प्रॉब्लेम सुटेल. मी ॲस्ट्रॉलॉजर आहे, तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच मी काय करेल, सोडवण्याचा प्रयत्न करेल. समोरचा व्यक्ती म्हणतो तुम्ही स्वतःला ॲस्ट्रॉलॉजर म्हणता, मग खरंच तुम्ही ॲस्ट्रॉलॉजर आहेत का, आणि काय मला मग माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या. आवर फ्रेंड फेल्ड पीक्ड, आय चार्ज ओनली 3 पैसे पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. ॲट दिस द अदर विड्रू हिज आर्म, टूक आउट अनाना अँड फ्लंग इट आउट टू हिम सेईंग आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क, इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग यू मस्ट रिटर्न दॅट अना टू मी विथ इंटरेस्ट. मला काही तू नेहमीचं सांगू नको, माझ्या मनामध्ये जी प्रश्न आहे त्यांचं तू उत्तर दे, आणि जर उत्तर सॅटिस्फॅक्टरी असेल तर नक्कीच मी तुला तुझं जे
थ्री पाईज चार्ज आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त पैसे मी तुला देईल, पण जर तू चुकला, जर तू माझं खोटं नशीब सांगितलं, भविष्य सांगितलं, तर मात्र मी व्याजासकट पैसे तुझ्याकडून परत घेईल. अशा प्रकारचं चॅलेंज या नवीन कस्टमरनं आपल्या ॲस्ट्रॉलॉजीला दिलेलं आहे. मग त्यांच्यामध्ये चर्चा होते की इफ यू फाईंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी विल यू गिव्ह मी 5 रुपीज, जर तुला माझे उत्तर समाधानकारक वाटले तर 5 रुपये मला देशील का? तो म्हणतो नाही. मग तुम्हाला 8 आणे तरी देशील का? 8 आणा आज. ऑल राईट. आणि अशा प्रकारे त्यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे, थोडंसं आर्ग्युमेंट झालं, थोडंसं बार्गेनिंग झालं, आणि त्या ठिकाणी आता आपण बघतो की द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. हा माणूस जरा असा वेगळा दिसत आहे, हा कस्टमर थोडा वेगळा दिसत आहे, नेहमीसारखा नाही आहे, हा थोडासा डॅशिंग पर्सनॅलिटी वाटतो आहे, आणि याला थोडी भीती वाटते ॲस्ट्रॉलॉजरला, कारण की याला काही कोणाचं नशीब कळत नसतं, हा खोटेपणा करत असतो, लोकांना फसवत असतो. आणि मग हा तर म्हणतो की माझ्या प्रश्नांची उत्तर दे, हा खूप घाबरलेला आहे, आणि तो म्हणतो की नाही नाही, मी काही तुमचं भविष्य सांगू शकत नाही, ऑलरेडी मला उशीर झालेला आहे, हे घ्या तुमचे पैसे परत आणि मला जाऊ द्या. आता मात्र हा कस्टमर म्हणतो, आता तू जाऊ शकत नाहीस, चॅलेंज इज चॅलेंज, यू कांट गेट आउट ऑफ इट नाऊ, यू ड्रॅग मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी रस्त्याने नीट जात होतो, तूच मला आवाज दिला आणि बोलवलं आणि सांगितलं की मी तुमचं भविष्य सांगतो, आता मी तुला सोडणार नाही, तुला माझं भविष्य सांगावंच लागेल, तुला माझ्या प्रश्नांची उत्तरंही द्यावीच लागेल. चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. आणि मग सांग, आता तुला सांगावंच लागेल, असं म्हटल्यानंतर हा नेहमीसारखं भविष्य सांगतो. तो म्हणतो की देअर इज अ वुमन, तुमच्या जीवनात एक स्त्री. असं म्हटलं की तो म्हणतो की स्टॉप, हे काही मला सांगू नको, मला हे सगळं नको आहे, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट, मला फक्त सांग की सध्या मी ज्या गोष्टीचा शोध घेतोय ती गोष्ट मला मिळेल की नाही मिळेल, माझं जे सर्च चालू आहे, शोध चालू आहे, त्याचं मला उत्तर दे. ऑल राईट आय विल स्पीक, बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ व्हॉट आय से इज कन्व्हिन्सिंग, अदरवाइज आय विल नॉट ओपन माय माउथ. तो म्हणतो ठीक आहे, तुमच्याही प्रश्नाची उत्तरं द्यायला मी तयार आहे, पण मला जास्तीचे पैसे हवे आहेत. आणि मग ॲस्ट्रॉलॉजर त्याला सांगतो की बघा, तुम्हाला एकदा कुणीतरी जिवंत मारण्याचा प्रयत्न केला आहे, यू आर लेफ्ट फॉर डेड, बरोबर ना? आणि मग समोरचा व्यक्ती म्हणतो हो हो बरोबर आहे, तू बरोबर सांगतोयस, तुम्हाला चाकूने मारण्याचा प्रयत्न केला आहे, चाकू सुरी तुमच्या पोटामध्ये छातीमध्ये खुपसलेली होती, बरोबर ना? तो म्हणतो वा बरोबर आहे, गुड फेलो, किती छान सांगतोयस, खरंच मला एकाने चाकूनं गावाकडे मारण्याचा प्रयत्न केला होता. आता पुन्हा ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो, आणि नंतर चाकूने मारल्यानंतर मग तुम्हाला जवळच्या एका विहिरीमध्ये फेकून दिलं होतं. हो, तो म्हणतो बरोबर आहे, विहिरीत फेकलं होतं आणि मी ओरडत होतो, बरं झालं बाजूने जाणाऱ्या माणसाने माझा आवाज ऐकला आणि मला विहिरीतून बाहेर काढलं, नाहीतर मी त्या ठिकाणी मरण पावलो असतो. आता मला सांगा, कस्टमर म्हणतो, तो चाकूने मला मारणारा माझा शत्रू मला कधी मिळेल, मला त्याचा बदला घ्यायचा आहे, मला त्यालासुद्धा मारायचं आहे आणि त्याचाच मी शोध घेतो आहे, तुम्ही भविष्यकार आहात ना, मला सांगा तो मला कधी मिळेल. भविष्यकार आपला ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो की या जन्मी मिळणं शक्य नाही, तुझा शत्रू तुला या जन्मी मिळणं शक्य नाही, त्याच्यासाठी तुला पुढचा जन्म घ्यावा लागेल, नेक्स्ट वर्ड. असं म्हटल्यानंतर तो म्हणतो काय झालं, असं का म्हणताय तुम्ही, कारण की तुझा शत्रू हा ऑलरेडी 4 महिन्यांपूर्वी मरण पावलेला आहे आणि आता तुला तो कधीही मिळणार नाही. आणि ॲस्ट्रॉलॉजर म्हणतो गुरुनायक, आता याला नवल वाटतं की कस्टमरला नवल वाटतं, तो म्हणतो तुम्हाला माझं नाव कसं माहीत, यू नो माय नेम. तो म्हणतो हो, तुझं नाव जसं तुझ्या इतर गोष्टी मला माहीत आहेत, तुला कोणीतरी खून करण्याचा प्रयत्न केला, तुला विहिरीमध्ये फेकलं, जशा इतर गोष्टी माहीत आहेत तसं मला तुझं नावसुद्धा माहीत आहे. आणि आता लक्षपूर्वक ऐक, आता काही तू या गावांमध्ये जास्त फिरू नको, त्याचा शोध घेऊ नको, तुझ्या आयुष्यासाठी धोका आहे, तू लवकरात लवकर आता ट्रेन पकड आणि गावी जा, त्याच्यामध्ये तुझं भलं आहे, नाहीतर तुझं खूप मोठं नुकसान होऊ शकतं, तुझ्या आयुष्याला धोका आहे. मग तो म्हणतो की जर तू मेला असेल तर मला खरंच मलासुद्धा फिरायची आवड नाही आहे, माझा मेन हेतू होता की त्याला मारायचा, आणि तोच जर मेला असेल तर मी कशाला फिरू, मी तर गावाकडेच जातो, पण मला सांगा तो नेमका मेला कसा, मला आशा आहे की त्याची वाईट त्याचा मृत्यू व्हायला पाहिजे,
त्याला आपण म्हणतो ना बुरी मौत व्हायला पाहिजे, बुरी म्हणजे खूप वाईट त्याला मरण यायला पाहिजे. हो म्हणतो तो वाईटच मेला आहे. एका मोठ्या लॉरीखाली, ट्रक वगैरे असतात ना सामान नेण्याचे, त्याच्याखाली चिरडून तो मेलेला आहे. त्याच्यामुळं तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आता तुमचा शत्रू ऑलरेडी मेलेला आहे. ही शूक हिज हेड रिग्रेटफुली, ही हॅज स्किप्ड माय हँड्स, आय होप ॲटलिस्ट ही डाईड ॲज ही डिझर्व्ह. आणि आता मात्र त्या ठिकाणी आपण बघू शकतो की द प्लेस वॉज डेझर्टेड बाय द टाईम द ॲस्ट्रॉलॉजर पिक्ड अप हिज आर्टिकल्स. आता तिथं त्याची सगळी उत्तरं त्याला मिळालेली आहेत, ॲस्ट्रॉलॉजरला पैसेसुद्धा मिळालेले आहेत. त्या ठिकाणी आपण बघतो ती जागा आता मनुष्यविहरीत झालेली आहे, तिथं कोणीही नाही. बराच वेळ झाला त्यांना प्रश्नांची उत्तरं द्यायला, उशीर झालेला आहे. घरी ॲस्ट्रॉलॉजरची पत्नी त्याची वाट बघत असते. हा पैसे घेऊन आता घराकडे निघालेला आहे. घरी आल्यानंतर त्या ठिकाणी पत्नी विचारते की अहो का उशीर झाला तुम्हाला आज, रोज तर लवकर येता. मग त्यानं काही नाणे पैसे आपल्या पत्नीकडे फेकले आणि सांगितलं काउंट देम, त्यांना मोज, ह्या पैशांना मोज. ती मोजते आणि म्हणते की हे 12.5 आणे आहेत, 12.5 आणाज. मग हा म्हणतो की अरे 12.5 आणे, त्यानं तर मला 16 आणे द्यायचं कबूल केलं होतं, चीटर, त्यानं मला फसवलं, 16 आणे देतो म्हणलं आणि कमी दिले. अशा प्रकारे द स्वाईन हॅज चीटेड मी, त्या डुकरानं मला फसवलेलं आहे, असं तो कोणाला म्हणतोय, पत्नीला म्हणतोय. पत्नी आपल्या हजबंडकडे बघते आणि म्हणते की अहो काय झाले, तुम्ही रोजच्यापेक्षा काळजीमध्ये दिसताय. तो म्हणतो काहीही नाही, नथिंग. आणि तो आपल्या खाटेवर त्या ठिकाणी झोपण्याचा प्रयत्न करतोय. त्यानं रात्रीचं जेवण घेतलेलं आहे आणि त्यानं आपल्या पत्नीला आता सांगतो की काय झालेलं आहे. डू यू नो अ ग्रेट लोड इज गॉन फ्रॉम मी टुडे, अगं ऐकतेस का, आज माझ्या डोक्यावरून खूप मोठं ओझं हलकं झालेलं आहे. मी विचार करायचो की माझ्या हातानं कुणाचं तरी रक्त लागलेलं आहे, असा मी विचार करायचो. आणि त्याच कारणामुळं मी माझं गाव सोडलं होतं आणि इथं येऊन हा ॲस्ट्रॉलॉजरचा व्यवसाय करतो आहे, तुझ्याशी लग्न केलं, तुझ्यासोबत राहतो आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे माझ्या गावाकडे मी कुणाला तरी मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मला आज कळलं की तो माणूस जिवंत आहे. आज मला जरा बरं वाटलं. इतके दिवस वाटायचं की माझ्या हातून कुणाचा तरी खून झाला. मला आठवतं त्यावेळेस आम्ही यंगस्टर्स होतो आणि आम्ही त्यामध्ये मारामारी करायचो आणि त्याच्यामध्ये एकदा माझ्या गावातील एका व्यक्तीला चाकूने मी भोसकलं आणि त्याच्यामध्ये त्याला विहिरीमध्ये फेकलं होतं आणि त्याच कारणामुळे मी गाव सोडलेलं आहे. पत्नीला हे ऐकून नवल वाटलं. ती म्हणते की अहो तुम्ही जिवंत मारण्याचा प्रयत्न केला एखाद्या माणसाला, यू ट्राय टू किल हिम. तो म्हणतो हो, तेव्हा आम्ही एक मूर्ख तरुण होतो, आम्ही दारू प्यायचो, आम्ही पत्ते खेळायचो आणि आम्ही भांडणं करायचो. पण जाऊ दे आता त्या गोष्टींचा विचार कशाला करतेस, आता झोपायची वेळ झाली, असं तो म्हणतो आणि त्या ठिकाणी खाटेवर तो झोपतो. अशा प्रकारे आपल्याला कळेल की हा ॲस्ट्रॉलॉजरचा डे आहे. कारण की ह्या दिवशी सगळ्या गोष्टी ह्या कुणाच्या मनासारख्या झाल्यात, ॲस्ट्रॉलॉजीच्या मनासारख्या. तर अशी ही सुंदर अशी गोष्ट की ज्यामध्ये आपण बघतो की गावाकडचं सगळं चित्र आपल्याला बघायला मिळतं. तर काय संदेश घ्यायचा आहे आपल्याला, की अशा प्रकारे भविष्य वगैरे नाही विचारलं पाहिजे. आपलं नशीब हे हाताच्या रेषेमध्ये नसून मनगटामध्ये ताकदीमध्ये असतं आणि म्हणून कुठल्याही प्रकारे अशा अंधश्रद्धेवर विश्वास नाही ठेवला पाहिजे. थँक्यू.